नियम है असं भगवद्गीतेमध्ये सांगणाऱ्या श्रीकृष्णापासून ते सर्वायवल फॉर फिटनेसचा सिद्धांत मांडणाऱ्या अरविंदपर्यंत जीवसृष्टीतील प्रत्येक जण अगदी पशु पक्षी आणि छोट्यातील छोटा जीव सुद्धा परिस्थितीनुसार जो बदलेल तो टिकेल आणि तोच जगेल याच तत्वानुसार जगाला पछाडलेल्या करुणाने सुद्धा स्वतःचे अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी जनुकीय बदल केलाच की म्हणूनच वेगवेगळ्या प्रदेशात त्याचे वेगवेगळे नमुने पाहायला मिळतात सरड्याप्रमाणे रंग बदलणाऱ्या करोनाने त्याचा जागतिक प्रताप काही अंशी जरी दाखवला असला तरी पिक्चर अभी बाकी है असं म्हणे त्याचा मूळ प्रताप अजूनही बाकी आहे चीनच्या पूर्वेकडच्या महासत्तेत उगम पावलेला एक विषाणू खरं तर काही व्यक्तीप्रमाणे काही आजार देखील एवढे भाग्यवान असतात आणि त्यातलाच हा एक प्रसिद्धीच्या मकरात सहज स्थानापन्न झाला अगदी जागतिक आरोग्य संघटना वेगवेगळ्या देशातील वेगवेगळ्या वैद्यकीय कंपन्या ते अनेक देशोदेशीची सरकारे उलथापालथ करण्याची कामं सुद्धा यानेच केली प्रत्येक विकसित अविकसित आणि अगदी महासत्तेच्या तोंडालाही फेस यानेच आणले सोप्या भाषेत सांगायचे झालं तर वर्क फ्रॉम होम ते लर्न फ्रॉम होम नावाची नवीन संकल्पना सुद्धा याच करोनाने आपल्याला दिली माणसांमधील नातेसंबंधांपासून तर अगदी राष्ट्रांमधील आंतरसंबंधांपर्यंतची अनेक समीकरणे या करोनानंतरच्या काळात बदलत जातील आणि ह्याच बदलत्या समीकरणाबाबत भाष्य करण्यासाठी मी सिद्धाप्रे सुप्रिया विषय मारतीये करोनानंतरच्या बदलत्या जगाची समीकरणे एखाद्या वेगाने फिरणाऱ्या भोवऱ्याप्रमाणे करोनाने सर्वच देशाच्या अर्थव्यवस्थेना कागदाप्रमाणे चुरगाळून रस्त्यावरती फेकून दिले अच्युत गोडबोले यांच्या विश्लेषणानुसार जगाचा GDP 2% घसरत आहे हे लक्षात घेऊन सुद्धा भविष्यात प्रत्येक राष्ट्र हे स्वतःचे अर्थसंकल्प फक्त नफ्याच्या आर्थिक मूलतत्ववादी तत्वानुसार नव्हे तर देशाच्या आणि राष्ट्राच्या गरजेनुसार बनवले जातील जागतिकीकरणाच्या विरुद्ध दिशेने चालणारा हा प्रवास पुन्हा म्हणजे करोनानंतरच्या काळात वेगाने वाढला जाईल आणि महासात दहशतवाद आणि त्यासोबतच पर्यावरणातील बदल यांच्याशी लढा देण्यासाठी जगाला नक्कीच एकत्र यावे लागेल पण सध्याच्या भांडवलशाही किंवा जागतिकीकरणाच्या प्रारूपात नव्हे तर पर्यावरणस्नेही मनुष्यवादी आणि राष्ट्राला निर्णय स्वातंत्र्य देणाऱ्या प्रारूपात देशाला लागणाऱ्या सर्वच वस्तुमाल सेवा ह्या स्वतःच निर्माण करणं किंवा प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यापेक्षा वेळ प्रसंगी इतर राष्ट्राकडूनही मदत घ्यावी पण आरोग्य क्षेत्र आणि जगण्यासाठी मूलभूत असणाऱ्या क्षेत्रात स्वावलंबी होणं किंवा आत्मनिर्भर होणं श्रेयस्कर ठरेल याचा साक्षात्कार अख्ख्या जगाला होईल आणि ह्या सर्व आव्हानावर मात करण्याचा मार्ग किंवा राजमार्ग हा आरोग्य किंवा लस नावाच्या अंगणातून जातोय ह्याचा साक्षात्कार सुद्धा प्रत्येक राष्ट्राला होईल आणि माणूस म्हणून चुकलेला हा क्रम पुन्हा एकदा सुधारेल आणि गगनाला भिडणारी उंच उंच पुतळे भव्य सभागृहे आणि वेगवेगळ्या प्रकारची क्षेपणास्त्रे याच्यापेक्षा हॉस्पिटलमधला बेड किंवा व्हेंटिलेटर जगण्यासाठी कितीतरी पटीने महत्त्वाचं आहे हे कटू सत्य तुम्हा आम्हाला उमजेल करोना लाटेसोबतच भविष्यात येणाऱ्या अनेक कर्जलाटा आणि अन्य संकटाची चाहूल घेत माणसाचा दृष्टिकोन पुन्हा एकदा गावाकडे किंवा शेती व्यापाऱ्याकडे समृद्ध नजरेने वळला जाईल ह्या बदलत्या मानसिकतेचा विचार करण्यासोबतच निदान ऑक्सिजनच्या वाढत्या किमतीमुळे तरी आता आपण झाडाचे आणि पर्यावरणाचे महत्त्व समजून घेऊन आणि आपले हे पर्यावरण प्रेम फक्त खिडकींमधल्या कुंडींपर्यंत मर्यादित न राहता त्याचे सकारात्मक पडसाद उजाड माळरानावरतीही दिसून येतील असा आशावाद बाळगते आणि माणसाला माणूस म्हणून चुकलेला हा क्रम पुन्हा एकदा करोनाने आपल्याला साध्य करून दिला जाईल ह्या बदलत्या मानसिकतेबरोबरच बदलत्या चलनाचा आढावा घेत तेलते डेटा चलनाचं अंतर माणूस सहजपणे कापेल आणि माणसाचं आयुष्य मोबाईलच्या भाषेत पुन्हा एकदा रिस्टार्ट होईल आणि माणसाला माणसाच्या हव्यासाची चौकट ओलांडून स्वतःच्या अंतर्मनात डोकवण्याची एक संधी देऊन जाईल आणि हेच अनंत राऊत यांच्या शब्दात सांगायचे झालं तर अशी होऊनही थट्टा पुन्हा विश्वात जगण्याची वाटूनही भीती पुन्हा बाहेर पडण्याची किती पैसा किती वणवण फिरलास जीवनभर सोडू नकोस संधी ही स्वतःत डोकावण्याची जे रसायन म्हणजे माणसाला माणूस बनण्याची प्रक्रिया कोणालाही सापडली नाही ती प्रक्रिया करोना नावाचा विषाणू करून जाईल आणि रक्तबंबाळ झालेल्या गावाकडे जाणाऱ्या पायांना आणि ऑक्सिजनसाठी तडफडणाऱ्या तुमच्या माझ्यासारख्या अनेक जीवांना गालिब यांच्या शब्दात मी एवढंच सांगते गुजर जाय गाय वक्त भी गालिब थोडा इत्मिनान तो रख गुजर जाय गाय वक्त भी गालिब थोडा इत्मिनान तो रख जब खुशी ही ना ठहर सकी तो गम की क्या औकात मनपूर्वक धन्यवाद।